नमस्कार मित्रांनो प्रयाग एज्युकेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या स्वागत आहे तर आता आपण महाराष्ट्राचा भूगोल हा पार्ट आता आपण कव्हर करणार आहोत महाराष्ट्राचा भूगोल किंवा आपल्याला सिलेबसमध्ये दिलेला आहे भारताचा भूगोल पण तुम्ही जर पाहिलं असेल की ऐंशी टक्के प्रश्न हे महाराष्ट्राच्या भूगोलावरतीच आहे मग जर आपण महाराष्ट्राचा थोडासा अभ्यास करून घेतला तर ऐंशी टक्के आपले मार्क्स जे आहेत भूगोलामधले कवर होणार आहेत आता बघा दोन हजार सतराला जी प्री झाली त्याच्या संबंधी बघा हा एक क्वेश्चन होता की विदर्भाच्या डॅश डॅश भागात आणि कोकणच्या डॅश डॅश भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठी आहे इतका सिंपल क्वेश्चन होता एकदम सिंपल क्वेश्चन होता ज्याने पण हे रीड केलं किंवा ज्याने सुद्धा आजचा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घेतला खनिज संपत्तीवरचा तो एकदम इझिली आन्सर देऊ शकतो याचा आन्सर किती सोपं होतं की विदर्भाच्या पूर्व भागात आणि कोकणच्या दक्षिण भागात आपल्याला मिनरल्स भेटतात त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न पहा एकीकडे आपल्याला मिनरल्स दिलेले आहेत दुसरीकडे त्यांचे जिल्हे दिलेले आहेत तर याच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहे म्हणजे याच्यावर जर आपण पाहिलं तर जवळपास दोन प्रश्न हे मागच्या वेळी विचारले गेलेले आहेत मग सुद्धा आपण महाराष्ट्रातील खनिज संपत्ती हा पार्ट व्यवस्थित कवर करून ठेवू जेणेकरून याच्यावर कुठलाही क्वेश्चन आला तर आपण इझिली सॉल्व करू शकणार आहे तर हा थोडा मोठा पार्ट आहे आजच्या पार्टमध्ये आपण फक्त लोह खनिज यावा विशे। जस्त या विशेष माहिती घेणार आहोत आणि परिपूर्ण अशी माहिती घेणार आहोत लोह खनिज विषयी बाकीच्या येणाऱ्या पार्ट्स मध्ये बॉक्साईट मॅगनीज दगडी कोळसा हे सगळे आपण कव्हर करणार आहोत बघा आपले भूगोलचे जे लेक्चर्स असतील त्याच्यामध्ये थोड्याशाच कन्सेप्ट आहे जास्तीत जास्त गोष्ट या पाठांतराच्या आहेत पण पाठांतर काय करायचं आहे हे तुम्हाला समजून गेल्यानंतर तुम्ही पाठांतराला लागायचं आहे जास्त काही गोष्टींसाठी लॉजिक काही कन्सेप्ट नाही आहेत आज काही जे पॉईंट्स शेअर केले जातील ते व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा किंवा या, या लेक्चरची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळणारच आहे तर त्यानंतर तुम्ही हे पाठ करायला सुरुवात करून द्यायची कारण की गुगलमध्ये खूप साऱ्या ज्या आहे स्टॅटिक इन्फॉर्मेशन आहे म्हणजे ती बदलत नाही आता बघा लो खनिज जिथं असणार आहे तिथंच असणार आहे म्हणून काही स्टॅटिक इन्फॉर्मेशन बदलत नाही ते आपल्याला पाठांतरच करावे लागते तर लेक्चरला सुरू करण्याआधी तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आणखी वेगळ्या वेगळ्या व्हिडिओचे लिंक भेटतील अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरच्या सुद्धा लिंक तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर आमचं टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा आता आपल्या लेक्चरला आता आपण सुरुवात करूया महाराष्ट्रातील खनिज संपत्ती तर हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे तर बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे मग व्यवस्थितपणे बघा याच्या काही नोट्स असतील त्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा आणि याच्यात खूप साऱ्या गोष्टी या पाठांतर करायचे आहेत म्हणून त्या पाठांतराला आत्तापासूनच सुरुवात करा काही ट्रिक्स बनवता आल्या असतील त्या बनवा आणि आमच्यासोबत शेअर करा तर बघा आपलं जे महाराष्ट्र आहे ते काय एवढं प्रसिद्ध नाही आहे खनिज संपत्तीसाठी म्हणून आपल्याला जास्त त्रास नाही होणार याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे जसं जा मी झारखंड म्हटलं तर झारखंडचा सा खूप सारा जो रेव्हेन्यू आहे झारखंडमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला वेगवेगळे मिनरल्स बघायला मिळतात ओडिसा आहे आंध्र प्रदेशचा काही भाग आहे मध्य प्रदेशचा काही भाग आहे म्हणजे हे मिनरल रिच स्टेट्स आहेत मग महाराष्ट्र काही एवढं काही प्रसिद्ध नाही आहे महाराष्ट्राचे जे एकूण क्षेत्रफळ आहे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी फक्त बारा पॉईंट तेतीस टक्के एवढीच जे क्षेत्र आहे त्याच्यात खनिज संपत्ती आढळते म्हणजे शंभर पैकी फक्त बाराच अशी जी ठिकाणं आहेत महाराष्ट्रातली बारा पॉईंट तेतीस टक्के तिथंच आपल्याला मिनरल्स हे भेटतात खनिजे भेटतात बाकीच्या ठिकाणी आपल्याला खनिजे भेटत नाही म्हणून तुम्ही पाहिलं असेल महाराष्ट्र हे फेमस आहे शेतीसाठी मग परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हा आकडा लक्षात ठेवायचा की बारा पॉईंट तेतीसच टक्के आपल्याकडे काय आहे खनिज संपत्ती आहे मग याचं कारण काय की महाराष्ट्राकडे एवढी संपत्ती नाही याचं जर आपण भौगोलिक कारण पाहिलं तर याचं भौगोलिक कारण आहे की महाराष्ट्राची जी बरीचशी खनिज संपत्ती आहे असं म्हणतात की ती बेसाल्ट खडकाच्या खाली आहे आता हा जो बेसाल्ट खडक राहतो बेसाल्ट म्हणजे काय बेसिकली जो लावा निघतो जो लावा रस निघतो लाल कलरचा आपण पाहिलं असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या बेसाल्ट खडकामुळे आपले खूप सारे जे आहे मिनरल रिसोर्सेस आपल्याला सापडत नाही पण हे संपूर्ण महाराष्ट्र आहे का नाही जर आपण बाकीचं आपलं क्षेत्र पाहिलं कोकण आणि विदर्भ हे जर आपण क्षेत्र पाहिलं तर आपल्याला असं आढळेल की कोकणचा भाग आणि पूर्व विदर्भाचा भाग याच्यामध्ये तो बेसाल खडक सापडत नाही तिथं तो बेसाल खडक नाही आहे बेसाल्ट खडक नसल्यामुळे तिथं आपल्याला खूप सारे मिनरल्स हे सापडतात मग महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भाचं खो जे खोर आहे म्हणजे या मॅपमध्ये बघा तुम्हाला दिसेल तर याच्यामध्ये चंद्रपूर जिल्हा गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर यवतमाळ इत्यादी जे विदर्भातील जे जिल्हे आहेत आणि मी जर इकडं कोकणकडे आलो सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याच्यानंतर रायगड तर इत्यादी ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त मिनरल्स आहेत तर ते सापडत असतात मध्ये जर काही विधान आलं की महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला खनिजे सापडतात तर बेसिकली आपल्याला पूर्व विदर्भात आणि त्याच्यानंतर जे आहे आपलं कोकणमध्ये आपल्याला ही खनिज संपत्ती सापडत असते महाराष्ट्रातील जवळपास छत्तीस जिल्ह्यांपैकी अकरा जे जिल्हे आहेत त्याच्यात जवळपास सर्व जी खनिज संपत्ती आहे नव्वद टक्के खनिज संपत्ती आपल्याला तिथंच मिळते जर आपण मराठवाड्याचं काही क्षेत्र सोडलं आणि जे आपली मुंबईचं बॉम्बे हायचं क्षेत्र सोडलं तर उर्वरित महाराष्ट्रात आपल्याला जे आहे तर ते खनिज तेल हे मिळ मेल, मिळत नाही त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या नव्वद टक्के ज्या मायनिंग्स आहेत त्या आपल्याला पूर्व विदर्भात आणि नऊ पॉईंट फाईव्ह टक्के ज्या मायनिंग्स आहेत तर त्या दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण इथं मिळतात म्हणजेच फक्त पॉईंट फाईव्ह पर्सेंट ज्या खाणी आहेत ते कोकण आणि विदर्भ सोडून आहेत म्हणजेच तुम्हाला याच्यावरून काय अनालिसिस करायचं आहे की जास्तीत जास्त आपल्या मायनिंग जे आहेत त्या विदर्भात आहे आणि त्याच्यानंतर आपल्या कोकणमध्ये आहे देशाच्या एकूण खनिज उत्पादनापैकी महाराष्ट्राचा वाटा फक्त तीन पॉईंट नऊ टक्के आहे म्हणजे थ्री पॉईंट नाईन पर्सेंटच टोटल प्रोडक्शनमध्ये आपण सहभागी आहोत म्हणजे आपलं महाराष्ट्राचा फार कमी रँक आहे मिनरल्स प्रोडक्शनच्या संदर्भात तर आता आपण वन बाय वन जे काही मिनरल्स आहेत ते बघूया की कुठं कुठं त्यांचं प्रोडक्शन होतं किती प्रमाणात प्रोडक्शन होतं ते सर्व पाहूया सर्वात प्रथम आहे लोह खनिज आता तुम्ही म्हणणार की हे लोह खनिज काय तर लोह खनिजला आपण म्हणतो आयन ओर तर भारतात असं म्हटलं जातं की जवळपास एक हजार तीनशे कोटी टनांचा एवढा मोठा लोह खनिजाचा साठा आहे म्हणजे आयन ओरचा साठा आहे त्याच्यापैकी ट्वेंटी पर्सेंट एवढा जो स्वाटा आहे म्हणजे एवढे जे आयन ओर्स आहेत तर ते महाराष्ट्रात आहे आता प्रश्न असा येईल की किती टक्के साठा आहे त्याच्यानंतर असा पण प्रश्न येऊ शकतो की हा साठा कुठे कुठे आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात आपल्याला हे ओर सापडत असतात तर याच्यात सर्वात महत्त्वाचे जे साठे आहेत म्हणजे जे पण काही मायनिंग्स आहेत तर ते आपल्याला कुठं बघायला मिळते तर ती आहे चंद्रपूर त्याच्यानंतर आहे गडचिरोली त्याच्यानंतर आहे गोंदिया नागपूर सिंधुदुर्ग तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला लोह खनिज बघायला मिळतं आता उत्तम प्रकारचं जे खनिज आहे तर ते धारवाड खडकाशी निगडीत आहे एक्झाममध्ये असा पण क्वेश्चन येऊ शकतो की आपल्याकडे जे लोह खनिज आहे तर ते कोणत्या प्रकारचं लोह खनिज आहे कारण की ओरचे खूप सारे प्रकार पडतात चार महत्वाचे त्याच्यात आहे हेमेटाईट मॅग्नेटाईट लिमोनाईट आणि सेडराईट तर त्याच्यापैकी महाराष्ट्रात सर्वात जास्त आपल्याला जे बघायला मिळतं ओर्स तर ते आहेत हेमेटाइट प्रकारचे आणि हे जे हेमेटाइट आहे हे आपल्याला टोकोनाइट व जांबा खडकात जे जा आहे तर हे लोह खनिज आढळतं आता आपण थोडं पाहूया कारण की हा जो सब्जेक्ट असतो भूगलाचा याच्यात सर्व मॅप मध्ये बघावं लागतं याच्यामध्ये असा पण क्वेश्चन येऊ शकतो की टोकोनाईट हे आपल्याला कुठं बघायला मिळतं टोकोनाईट लोह खनिज आपल्याला टोकोनाईट खडक आपल्याला कुठं बघायला मिळतं तर आपला जो विदर्भाचा भाग आहे मग याच्यामध्ये बघा हा चंद्रपूरचा जिल्हा आहे गडचिरोली आहे नागपूर आहे गोंदिया आहे।, आहे, आहे तर या जिल्ह्यांमध्ये टोकोनाईट आणि त्याच्यानंतर आपला कोकणचा जो आहे बघा हा रायगड कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा तर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला जांबा खडकात लो खनिज आढळते म्हणजे आपल्याला आयनोर जे आहे टोकोनाईट आणि जांबा खडकात आढळते तुम्हाला हे पाठ करायचं आहे आणि कोणकोणते जिल्हे आहेत तर सिम्पल आहे जे आपले हे जवळपास ग्रीन कलरमध्ये दिसत आहेत हा आपला नागपूरचा रिजन आहे हा रेड कलरमध्ये दिसणारा आपला कोकणचा रिजन आहे फक्त याच्यामध्ये तुम्हाला सातारा आणि कोल्हापूर हे ॲड करायचं आहे लक्षात ठेवा कशासाठी तर हे आयनोअरसाठी आणखी जर थोडं स्पेसिफिक म्हणायचं झालं तर भंडारा जिल्ह्यात आपल्याला खुरपीसार येथे जे आहे तर ते मॅग्नेटाईट टाईपचं आपल्याला आयनोर सापडतं म्हणजे बेसिकली आपल्याकडे हेमेटाईटच आहे पण भंडारा जिल्ह्यातील खुरपीसार इथे जे आहे तर ते आपल्याला मॅग्नेटाईट प्रकारचं लोह खनिज सुद्धा सापडतं त्यानंतर आणखी खूप सारी इन्फॉर्मेशन आहे ती काही लक्षात ठेवायची गरज नाही त्यानंतर महत्वाचं आणखी आहे की भारतातील एकूण लोह खनिज पैकी महाराष्ट्राचं प्रोडक्शन आहे तीन पॉईंट चार टक्के थ्री पॉईंट फोर पर्सेंट प्रोडक्शन महाराष्ट्रात होतं आता हे का महत्वाचं आहे मे बी असा क्वेश्चन येऊ शकतो आपल्याला एकीकडे जोड्या लावा येऊ शकतात एकीकडे आपल्याला वेगवेगळे लोह खनिज देऊ शकतात एकीकडे ते विचारतील की म्हणजे लोहकणीच म्हणजे वेगवेगळे वेग मिनरल्स देऊ शकतात आणि एकीकडे आपल्याला वेगवेगळे जे आहेत तर ते सांगतील की भारतात यांचं किती प्रोडक्शन होतं महाराष्ट्रात त्यावेळी आपल्याला थोडासा अंदाज माहिती पाहिजे की महाराष्ट्रात किती होतं तर हे आयन ओरचं प्रोडक्शन महाराष्ट्रात चार तीन पॉईंट चार टक्के होतं आणि आणखी जास्त थोडं स्पेसिफिकली विचारलं आणखी थोडं डीपमध्ये अवघड क्वेश्चन आला तर असं विचारू शकतात की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आपल्याला जास्तीत जास्त हे भेटतं जस की गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड हे फार फेमस आहे आणि तर एकदम चांगल्या प्रतीचं जे आपल्याला आयन ओर जे आहे तर ते भेटत असतात मग लक्षात ठेवायचं असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेवा गडचिरोली मधील सुरजागड येथे त्याच्यानंतर आणखी एक स्लाइड आहे याच्यात पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या प्रकारचं लोक आणि आढळतं भूगोल हा जो विषय आहे ना हा जास्त पाठांतराचा जास्त विषय आहे थोड्याशा कन्सेप्ट आहेत पण याच्यात काय पाठ करायचं तेवढं जर समजून गेलं तर आपल्याला पैकीच्या आप पैकी मार्क्स याच्यात पडू शकतात आता पुढं असे क्वेश्चन येऊ शकतात की कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात कोणत्या ठिकाणी आपल्याला हे मायनिंग वगैरे किंवा लोह खनिज आपल्याला भेटतात तर सगळ्यात आधी आपण चंद्रपूर जिल्हा पाहूया मग चंद्रपूर मधील चिमूर त्याच्यानंतर ब्रह्मगिरी या तालुक्यात जे आहे आपल्याला लोह खनिजाच्या जे आहेत खाणी भेटतात आता याच्यात हे गावांचे नाव वगैरे लक्षात ठेवण्याची जास्त गरज नाही फक्त एका वेळी हे रीड करून ठेवा की चिमूर तालुक्यात पिंपळगाव भिसी आणि ब्रह्मपूर तालुक्यातील रत्नापूर लोहार डोंगरी लक्षात काय ठेवायचं चंद्रपूर जिल्हा चिमूर आणि ब्रह्मपुरी तालुका एवढं लक्षात ठेवायचं बाकीचं थोडं लॉजिक लावायचं गडचिरोली गडचिरोलीपैकी गडचिरोली व देऊळगाव या परिसरात आपल्याला लोह भेटतं आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं लोह खणीज आपल्याला गडचिरोलीमध्येच भेटतं जे आपण मागे पाहिलं सुरजागड येथे आपल्याला उत्तम क्वालिटीचं जे आहे तर ते लोह खनिज भेटत असत त्याच्यानंतर गोंदिया गोंदियामध्ये गोंदिया, गोंदिया जिल्ह्यात आपल्याला अग्निजन्य खडकात जे आहे लोह खनिज बेसिकली सापडतं याच्यामध्ये मॅग्नेटाईटचं सा जे ओर आहे आयन ओर आहे ते आपल्याला सापडतं गोंदियासाठी आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर आपण गेलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला व वा सावंतवाडी तालुक्यात आपल्याला सर्वात जास्त हे जे जा आहेत ओरचे साठे हे आपल्याला भेटत असतात मग याच्यामध्ये सगळ्यात जास्त विचारलं जातं म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील रेडी आसोला आणि सावंतवाडी तालुक्यातील जे आहे तर ते काही ठिकाण आहे सावंतवाडीतल्या आपल्याला काही लक्षात ठेवायची गरज नाही फक्त थोडंसं लक्षात ठेवायचं असेल तर वेंगुर्ला जिल्ह्यातील रेडी येथे सगळ्यात जास्त आपल्याला लोह खनिजाचे साठे भेटतात कोल्हापूर कोल्हापूरमध्ये शाहूवाडी व राधानगरी तालुक्यात आपल्याला या लोह खनिजाचे साठे भेटतात तर आतापर्यंत तुम्हाला या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या हे आता पण तुम्ही आता जिल्हे लक्षात ठेवले जिल्ह्यांच्या पुढे त्यांच्या काही जे तालुके आहेत ते लक्षात ठेवा गडचिरोली मधलं सुरजागड हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर भंडारा गोंदिया इथं आपल्याला मॅग्नेटाइट प्रकारचं सापडतं ते थोडंसं लक्षात ठेवा त्याच्यानंतर आपण पाहिलं की भारतात जे जा आहे जवळपास हजार टन एवढं म्हणजे तेराशे टन एवढं लोह खनिज आहे महाराष्ट्रात फक्त वीसष्ट टक्के आहे त्यानंतर धारवाड खडकाशी निगडीत आहे हे जवळपास सगळे लोह खनिज त्याच्यानंतर हेमेटाईट हे महत्वाचं खनिज महाराष्ट्रात सापडतं त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की हे लोह खनिज आपल्याला टोकोनाईट व जांबा खडकाचं लोह खनिज सापडतं मग याच्यामध्ये टोकोनाईट जे आहे ते चंद्रपूर गडचिरोली नागपूर गोंदिया या जिल्ह्यात आढळतं आणि जांबा खडकाचं आपल्याला लोखणीज आढळत रायगड कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा तर ज्या पण काही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत ज्या पण काही तुम्हाला पॉइंट दिसत आहेत तर ते तुम्हाला जसेच्या तसे पाठांतर करायचे आहे हे मात्र एवढं लक्षात ठेवा तर आता आपण एक क्वेश्चन पाहूया जो ऑलरेडी आधी विचारला गेलेला आहे एम पी एस सीच्या एक्झाम्समध्ये खालीलपैकी कोणते खनिज लोह हो खनिज नाही म्हणजे कुठलं लोह हो खनिज नाही ऑप्शन आहेत हेमेटाईट लिमोनाईट लिग्नाईट मॅग्नेटाईट तर बघा असं नसतं की भूगोलमध्ये आपल्याला फक्त भूगोलाचेच क्वेश्चन येतील मे बी अशा टाईपचे सुद्धा क्वेश्चन येऊ शकतात की कोणतं लोह हो खनिज नसतं तर याचा आन्सर आहे तीन लिग्नाईट हे लोह हो खनिज नाही आहे बघा हे लोह हो खनिजाचे आपण चार प्रकार पाहिले आहेत मॅग्नेटाईट हेमेटाईट लिमोनाईट सिडेराईट तर इथं शुद्धतेच्या प्रकारानुसार म्हणजे काय की कि त्यांच्यात किती पर्सेंट आपल्याला आयन सापडतं जसं मॅग्नेटाईडमध्ये आपल्याला बहात्तर टक्के सापडतं हेमेटाईडमध्ये आपल्याला एकोणसत्तर टक्के सापडतं मध्ये पंचावन्न टक्के सिडराईटमध्ये अठ्ठेचाळीस टक्के तर हे पण थोडंसं लक्षात राहू द्या की कुठल्या याच्यात आपल्याला किती ओर जे आहे म्हणजे किती आपल्याला आयन जे आहे तर ते सापडत असतात तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचा पार्ट कव्हर करूया तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करत राहा रिव्हिजन करत रहा आणि तुम्हाला लेक्चर संबंधी काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन करून ठेवा कारण की तिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुमच्यासोबत शेअर करत असतो आता तुम्ही आमचे लेक्चर तर अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर सुद्धा बघू शकतात भेटूया पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र धन्यवाद